नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला हिव। वाशिम येथील प्रख्यात आयुर्वेदाचार्य वैद्य परमात्मा ठाकरे हे गत 5 महिन्यांपासून आपल्या आयुर्वेदाच्या ज्ञानाचा समाज हितासाठी उपयोग करीत आहेत। विविध नैसर्गिक वनस्पतीपासून बनवलेला रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आयु बलवर्धक काढा ते शहरातील कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा कारागृह अशा तत्सम ठिकाणी मोफत वितरित करीत आहेत। दरम्यान या नैसर्गिक काढ्याचे अत्यंत प्रभावी परिणाम होत असल्याचेही अनेक रुग्ण सांगतात। वाशिम शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना या काढ्याचे मोफत वितरण आयडीपी कॉलनीतील ओल्ड यंग स्टार ग्रुपच्या वतीने 6-9 दरम्यान सुरू असून अनेक जण हा काढा पिण्यासाठी गर्दी करीत आहेत। पाहत रहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। दैनंदिन जीवन सकाळी सांगितलं की 11 ते 5 वाजेपर्यंत माझं क्लिनिक असतं। 11 ते 5 च्या नंतर एक 5-5:30 च्या नंतर सगळे औषधाचे काढे जे आहेत ओल्या वनस्पत्या त्या तोडून आणायच्या आणि त्याच्यात काढे करायचे। 5-6 घंटे काढा, 8-9 वाजेपर्यंत काढा चालू राहतो। तोडून स्वतः आणायच्या आणि त्याच्यामध्ये टाकायच्या। जे ओल्या वनस्पतीचे जे रिझल्ट आहेत ते वाळ्या वनस्पतीचे नाही आहेत आणि आपल्याला आणि जे आपल्याला निसर्गानं दिलेलं आहे त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे। निसर्गानं सांगितलं जिथे आजार आहेत तिथेच त्या वनस्पती आहेत त्या शोधणं गरजेचं आहे। आणि कमी तर होईलच, पण याच्यामध्ये जे सर आता पोस्ट कोविड जे लक्षणं येत आहेत, म्हणजे ज्या लोकांना कोरोना होऊन गेला त्या लोकांना 1.5-2 महिन्याच्या नंतर चालताना दम लागणं, भूक कमी लागणं, अस्वस्थ वाटणं, मनाची चिडचिड होणे, एकदमच असं म्हणजे एक भीतीदायक सायकोलॉजिकल डिसऑर्डर, भीतीदायक वातावरण, असे बरेच पेशंट रिपीट होत आहेत। तर या काढा घेतल्यामुळे किंवा आयुर्वेदिक औषध घेतल्यामुळे हे पुढचे जे इफेक्ट आहेत ते होणार नाहीत। नमस्कार वाशिमकरांनो, गेल्या काही महिन्यापासून आपल्या देशामध्ये अनेक लॉकडाऊन लागले। आता लॉकडाऊन नंतर अनलॉकची परिस्थिती आहे, मात्र कोरोनावर लस काय अद्यापही आली नाही आहे। परंतु आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे जे काही आयुर्वेदिक काढे आहेत, हल्ली आपण अलीकडे नाशिकच्या काढ्याचा एक अवलंब केला होता की नाशिकचा तो मालेगावचा काढा खूप फेमस झाला होता। त्याने लोकांची जी इम्युनिटी पॉवर होती, ज्याला आपण एक रोगप्रतिकार शक्ती म्हणतो, ती वाढली होती। परंतु वाशिम शहरामध्ये गेल्या 5 महिन्यापासून आपण पाहू शकता इथे श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म व संशोधन केंद्र अर्थात डॉक्टर परमात्मा ठाकरे यांच्या प्रयत्नातून गेल्या 5 महिन्यापासून वाशिमकरांना हा एक बलवर्धक काढा ते देण्याचं काम करत आहेत। निसर्गातील 108 प्रकारच्या वनस्पतीपासून हा काढा बनवण्यात येतो। दररोज सायंकाळी 4:00 सुमारास ते जंगलात जातात, तिथून त्या वनस्पती संकलित करतात आणि नंतर परत संध्याकाळी काढा तो बनवला जातो। त्यानंतर सकाळी पुन्हा 4 वाजता त्या काढ्याला एक दुसरा अर्क दिला जातो आणि सकाळी हा काढा वाशिम शहरातील नागरिक इथे आयडीपी परिसरामध्ये येऊन ते पीत असतात। एवढेच नव्हे तर शहरातील जेवढे काही कम्युनिटी हेल्थ सेंटर आहेत तर त्यामध्ये मग कोविड सेंटर असतील किंवा मग कारागृहामध्ये हॉस्पिटलमध्ये हा काढा गेल्या 4 महिन्यापासून डॉक्टर साहेब आणि जो काही ओल्ड यंग स्टार हा ग्रुप इथे या आयडीपीमध्ये स्थापन झालेला आहे तेथील काही स्वयंसेवक हे काम करत आहेत। खरोखर जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर हा काढा खूप उपयोगी आहे। आपण जाणून घेऊयात काही स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया की त्यांना नेमकं काय इथे अनुभव आलेला आहे। सर, आपल्यासोबत आहेत काही स्थानिक नागरिक। किती दिवसापासून तुम्ही हा काढा घेतात? मी सुरुवातीपासूनच हा काढा घेतो। अंदाजे किती दिवस झाले? एक 8 दिवस झाले अंदाजे। बरं, काय चेंजेस वाटले सर काढा घेतल्यानंतर? मला चेंजेस म्हणजे माझ्या जी पचनशक्ती आहे ही वाढलेली आहे, फुफ्फुसाची जी क्षमता आहे ती पण वाढलेली आहे, मला दम्याचा थोडा त्रास होत होता तो पण याच्यामुळे कमी झालेला आहे, पित्ताचं मला मळमळी वगैरे व्हायची तर ती पण कमी झालेली आहे। त्यामुळे मी इथे येऊन दररोज आवर्जून इथे काढा घेतो आणि या यंग स्टार ग्रुपचा मी सभासद पण आहे। अरे वा, मला वाटतं तुम्ही काढा तर घेतच। बघा सरांनी एक इथे बॉटल देखील आणलेली आहे, सर कशासाठी नेमकं? हे घेऊन जायसाठी घरी इतर मेंबर्सना। थर्मास आहे, थर्मासमध्ये तुम्ही घेऊन देखील जाऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सेवा आहे ही मोफत आहे, बरोबर सर? विनामूल्य आहे। आम्ही स्वतः सक्रिय सभासद जे आहे या ग्रुपचे,
ते आम्ही सर्व मिळून इथे ओल्ड आणि यंग हे जे काही दोन्ही कॉन्ट्रास्ट आहे नेमकं याचं काय आहे? म्हणजे आम्ही काही सिनियर सिटीजन्स आहोत जे रिटायर झालेलो आहे शासकीय सेवेतून आणि इथली तरुण मंडळी या आयुडीपी विभागातली हे सर्व मिळून आम्ही एक आधी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला होता एक महिन्यापूर्वी आणि त्याच्यामार्फत आम्ही ही सामाजिक कार्य करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. काढा घेण्यासाठी आपण कुठून आला तिथे? मी गुप्ता लेआउटमधून. अच्छा, दररोज तुम्ही काढ्याचं प्रशन करता? बरं, काय काय बेनिफिट्स फायदे तुम्हाला झाले काढ्यामुळे? मला खूप फायदे झाले काढ्यामुळे. माझी तब्येत लाईनवर आली, हे अपायचं काही नाही, उलट फायदाच झाला मला. जे मला त्रास होत होता ते कमी झाला. कुठल्या प्रकारचा त्रास तुम्हाला होत होता? मी बीपीचा पेशंट आहोत जुना, या काळ्यामुळे मला पुष्कळ फरक पडला. तर या ओल्ड यंग स्टार सामाजिक ग्रुपमध्ये बरेचसे वाशिम जिल्ह्यातील तरुण आहेत आणि सिनियर सिटीजन देखील आहेत. आपल्या याच्यामध्ये भारतीय सैन्यातील एक माजी अधिकारी आहेत, कॅप्टन संजय देशपांडे. सर, सर स्वागत आहे तुमचं वस्तुगुल्म लाईव्हमध्ये. कसं वाटतं या उपक्रमाची सुरुवात करून तुम्हाला? ॲक्च्युली आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे डॉक्टर परमात्मा ठाकरे साहेबांनी आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे आम्ही हा उपक्रम इथे राबवत आहे. कोरोना काळामध्ये वाशिम शहरामध्ये जे काही लोक आहेत ज्यांना त्रास होतो आहे आणि त्यांचं निवारण किंवा कोरोना काळामध्ये त्यांना आराम मिळावा या उद्देशाने आम्ही 10 दिवस हा काढा मोफत वाटण्याचा उपक्रम घेतलेला आहे आणि शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये जाऊन आम्ही हा काढा वाटतो. आता समजा या बातमीनंतर किंवा माहितीनंतर जर समजा अजूनही जर गर्दी वाढली काही दिवस तर नंतर तो मोफत असेल का? निश्चितच आम्ही प्रयत्न करू, जास्तीत जास्त लोकांपर्यंत काढा पोहोचेल याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याबद्दल आम्हाला डॉक्टर ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन आहे, ते स्वतः येत आहेत तिथे आणि निश्चितच आम्ही प्रयत्न करू आहे. थँक्यू सर. तर अजून आपल्यासोबत ओल्ड यंग स्टार ग्रुपचे काही सदस्य आहेत. सर, ओल्ड यंग स्टार ग्रुपच्या खाली एक आपल्याला प्राणी दिसतोय, अर्थात तो डॉग आहे. काय त्याचं प्रयोजन नेमकं, ते सिम्बॉल? त्याचं असं आहे की गणपतीच्या आम्ही इथे सगळ्यांनी मिळून नाही का ओल्ड यंग स्टार ग्रुप हा स्थापन केलेला आहे. गणपती उठायच्या दिवशी आम्ही एक महाप्रसाद ठेवला होता, त्याच्यामध्ये आम्ही तो ग्रुप स्थापन केला आणि एक म्हणजे सहज आम्ही महाप्रसाद ठेवल्यानंतर एक कुत्री आली होती तर तिला उभंसुद्धा राहता येत नव्हतं. उभं म्हणजे ती उभी राहायची आणि पडून जायची. तर आम्ही सगळ्यांनी तिला म्हणजे ते खाऊ घातलं आणि तेव्हापासून तिला खाऊ घात जीवदान दिलं, तिला खाऊ घालून ती म्हणजे ती आमच्या ग्रुपची मेंबरच झाली. सध्या आहे का ती? सध्या आहे. डॉक्टर साहेब गेल्या 4 महिन्यापासून हा काढा वितरित करत होते एकटे, अलीकडे आपण त्यांना सहकार्य करत आहात, तर कुठे कुठे तुम्ही काढा वितरण केलेला आहे? आम्ही इथे आयडीपी कॉलनी सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर सेंट्रल जेलला मी स्वतः जाऊन तिथे काढा देतो. प्रवीण भाऊ आमचे सदस्य जेवढे आहेत ग्रुपचे ते येतात आणि तिथे काढा वाटप करतात तिथे. त्याच्यानंतर आता बसस्टँड उद्या चालू करायचं आणि SP ऑफिसला द्यायचा. हे सर्व फ्रंटलाईनवर जे काम करणारे आहेत त्यांना हा काढा वाटप करायचा. ठीक आहे सर, थँक्यू. तर वाशिमकरांनो, IDP मध्ये गजानन महाराजाच्या मंदिराच्या नेक्स्ट अपोजिट हा एक स्पॉट आहे. इथे तुम्ही जे डेली नीडचं दुकान आहे छोटंसं, तिथे तुम्ही हा काढा घेऊ शकता. 7 ते 9 या दरम्यान हा काढा इथे तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर वाशिमच्या कुठल्याही कॉलनीत जर तुम्ही असाल तर सकाळी तुम्ही ते या आणि हा मोफत आयुर्वेदाचा जो काही आयुबल वर्धक काढा आहे तो तुम्ही घेऊ शकता. नक्कीच कोरोनापूर्व आपल्या शरीराला तुम्ही एक स्ट्रॉंग करू शकता. तर पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.